नमस्कार आपण पाहत आहात जनप्रवास पुणे लाईव्ह पाहूयात पुणे जिल्ह्यातील काही ठळक घडामोडी शेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने एप्रिल दोन हजार सतरा ते अठरा या हंगामातील उसाच्या बिलापोटी ऑगस्ट महिन्यात दिलेले धनादेश बाऊन झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे या ठिकाणी आसपासच्या कारखान्याने एफ आर पी आणि त्याच्यावर दोनशे रुपये पेमेंट काढला असताना केदारश्वर चेक देऊन ते आज एक महिन्यापासून जातोय तो चेक बाउन होतोय या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही आता येत्या दोन चार दिवसात जरी पैसे जमा नाही झाले तर आम्ही त्या ठिकाणी त्यांचं गेट बंद आंदोलन करून भविष्यात त्या ठिकाणी मोठं आंदोलन करू या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेगावचे तहसीलदार एम बी गायकवाड यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशाराही केला आहे शेतकऱ्यांची थकबाकी साडेचार कोटी रुपये असून असे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप ढाकणे यांनी म्हटले आहे व आम्ही शेतकऱ्यांचे पेमेंट हे येत्या सोमवारपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे केदारेश्वर सहकारी कारखान्याचे भाडेतत्त्वावर चालवण्यात घेतलेले चालक अतुल दुगड यांनीही आपल्या संभाषणामध्ये म्हटले आहे की आम्ही चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांचे पेमेंट जमा करू परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिक्रापूर येथील एस टी बस स्थानकाला भेट देऊन आवाराची पाहणी केली नगरकडे जात असताना त्यांनी शिक्रापूर बस स्थानकाला भेट दिली यावेळी राज्य परिवहन मंडळाची पाच एकर जागा विनापरवाना पडून असल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे बस स्थानक परिसरात नाविन्यपूर्ण बदल करण्याचे आदेश एस टी महामंडळाला देणार असल्याचे यावेळी रावते यांनी सांगितले उर्वरित जागेत व्यापारी संकुल किंवा सरकारी स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवता येतील का यावर चर्चा करण्यात आली या प्रसंगी शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने नामदार रावते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे ग्रामपंचायत सदस्य भगवान बाबळे दत्तात्रे राऊत दत्तात्रय भुजबळ उत्तम गायकवाड राजेंद्र ढमडेरे महेश खैरे रोहित खैरे आदी मान्यवर उपस्थित होते खुटबाव येथील एका गुराळ मालकाचा नोकराने खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे त्यानंतर यवत केडगाव दौंड परिसरात असलेल्या गुराळची माहिती न देणाऱ्या गुराळ चालकांवर यवत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे यवत पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या लपवल्याने त्यांना या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस हवालदार शशिकांत वाघ यांनी दिली एखाद्या अनोळखी व्यक्ती भाडेकरू अथवा कामगार म्हणून स्वरूपात वास्तव्यास असल्यास त्याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला देणे बंधनकारक आहे मात्र अनेकांनी अशी माहिती पोलिसांना दिली नाही कारवाईचा बडगा उगारल्याने गुऱ्हाळ मालकांचे दाबे धनानले आहेत गाव येथील युवा मित्रमंडळाच्या गणपतीची आरती राहुरी पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई अविनाश ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी सभापतींनी तालुक्यासह सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली यावेळी गावातील युवा मित्रमंडळाचे अध्यक्ष शरद पवार उपाध्यक्ष शिवाजीराव पवार दीपक पवार ज्ञानेश्वर पवार किशोर पवार सचिन पवार कृष्णा पवार ज्ञानेश्वर पवार अमोल पवार बालाजी रेवाळ अंकुश नवाळे यांच्यासह युवा मित्रमंडळाचे सर्व सदस्य व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये रामदेव बाबा दशमी जयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली जयंती उत्सवानिमित्त पंचवीस दिवस पारायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सर्व समाजातील बांधवांसह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी रामदेवजी बाबांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष गगन हाडा यांनी दिली यावेळी हाडा परिवार चेतन निंदानी प्रदीप घोडे स्वप्नील निर्भणे गौतम निंदानी लव जाधव करण निंदानी आकाश जाधव नितीन लोखंडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर ह्या होत्या आत्तापर्यंतच्या काही ठळक घडामोडी नमस्कार